अनुभव मिळेल. पहिले की तुमचा एक प्रॉपर ड्रेस कोड तयार करा सुरुवातीतून बघा. प्रेझेंटेशन काय झालंय की हात तसं बांधायचं नाही, हे घाण सगळं ठेवायचं नाही. तुम्हाला बसायची सिस्टम असते की तिथून मी आत येऊ का, नाही येत असेल तर मॅ कमिंग सर, मग तुम्हाला शिपाई देईल. फाईल तुमच्याकडे सपोर्टला ठेवायची सांगितली तुम्हाला, राईट. फाईलची तुम्हाला त्यांनी लिस्ट दिलेली आहे की कशा पद्धतीने रचना करायची. तर फाईल देताना सपोज आता ही फाईल आहे, तर ही फाईल देताना अशी दिली गेली पाहिजे, म्हणजे ते साहेब असं ओपन करते, माननीय न्यायमूर्ती संस्थेने ओपन करते, तुम्ही अशी फाईल द्यायची नाही, अशी मला द्यायची नाही की मी मला असं करावं लागेल, इतर बॅड इमेज तुमची तयार. कळलं लक्षात? म्हणजे आता सपोज मला तू फाईल देतोय, तू कसं देणार? यस, म्हणजे मला ते ओपन आणि ती चेन ओपन करून द्यायची. कळलं का? चेन जर त्यांनी मागितली तर तुम्ही अशा पद्धतीने फाईल दिली पाहिजे. हे काय पहिलं वाक्य. दुसरं असं आहे की तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो फक्त आता 20 मार्काचा आहे ना, राईट. मग 20 मार्काचा तर तुम्हाला 5 to 10 मिनिटच्या वर वेळ नाही आहे, जास्त नाही आहे, 5 मिनिट ते 10 मिनिट एवढंच तुम्हाला इंटरव्ह्यूचा. आता काय झालंय की मॅ कमी म्हटल्यानंतर सर मी बसू का, कारण माननीय न्यायमूर्ती पॅनल असतं, बिझी असेल, काही असेल तर त्यांना विचारून घ्या, बसा नाही. बसल्यानंतर तुमच्याकडं प्रेझेंटेशन असं असायला पाहिजे. तुम्ही असं असं करू नका, तुम्ही काही यू आर नॉट अ क्रिमिनल. तुम्ही सहजतेने व्यवस्थित बसायला पाहिजे आणि प्रसन्न मुद्रेमध्ये 90 डिग्रीजमध्ये तुम्ही सरांना एक असं सूचन म्हणजे इनडायरेक्टली सांगता की सर आय एम नाव रेडी, तुम्ही आता मला विचारा. पण ते विचारतील तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी, तुझं नाव काय, कुठून आला, परिचय द्या, का आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी, अशा 4-5 प्रकारे प्रश्न सुरुवातीला विचारले जातात. मग परिचय दिला तर तुम्ही काय सांगायला पाहिजे, मी जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील या गावावरून आलेलो आहे, माझं शिक्षण हे झालेलं असून माझी कौटुंबिक पार्श्वभूमी ही आहे, माझं शिक्षण या विद्यापीठातून झालं. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरच पॅनलने प्रश्न विचारले पाहिजे. ही शैली तुमची, हे कौशल्य पाहिजे. तुमचं प्रॉब्लेम काय झालेलं आहे इथं, आता ह्या गोष्टी सगळ्या झाल्या परफेक्शन, पण नेक्स्ट मुद्द्यावर जेव्हा तुम्हाला कोणता प्रश्न विचारायला लागला तर तुमच्याकडे ज्ञान पातळी कमी आहे, तर थोडं अभ्यास करायला पाहिजे. हायकोर्ट आहे ज्याचे चीफ जस्टिस तुम्हाला माहिती पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्याच्यामध्ये किती न्यायमूर्तींची संख्या आहे ते माहिती असायला पाहिजे, हायकोर्टच्या न्यायमूर्तींची संख्या ते माहिती करून घ्या, आता कोण मुख्य न्यायाधीश आहे त्यांची माहिती करून घ्या. बेंच मुंबईला 3 बेंच असतात, मुंबई हायकोर्टला 3 बेंच असं वाक्य बोलायचं. मग तुम्ही पणजी आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, हे तुम्ही सांगू शकता. परंतु तुम्हाला हे कळलं पाहिजे, मी एकाला मॅट विचारलं, एकाला कॅट विचारलं, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेशन ट्रिब्युनल, जे आपल्याला कर्मचारी असतात राज्य सरकारची, त्यांची काही गऱ्हाणे असते, ग्रिव्हन्सेस असले तर ते कुठं जाणार, तर ते मॅटला जातात. कॅट म्हणजे सेंट्रल, हे साधे प्रश्न आहेत, सगळे कॉमन प्रश्न असतात, ते जनरली विचारले जातात. तुम्हाला नागरिक संहिता बी आला की सांगतात, न्यायसंहिता वगैरे, हे साधे CRPC, IPC, इव्हिडन्स ऍक्ट, याचे नवीन नाव आलेली की जे 1 जुलै 2024 पासून इम्प्लिमेंट झालेली आहे, काय बदल झालेली आहे, कशासाठी त्याचा काही बदल होणार का, काय तरतुदी झाल्या, माहिती पाहिजे. CRPC कोण आहे, IPC ने काय केलं, तर इव्हिडन्स ऍक्टने पण त्याला नवीन नावं दिले, त्याच्यावर प्रश्न विचारतील ना तुम्हाला, ते माहिती असायला पाहिजे. नॉ ज्ञान पातळी तुमची कमी. स्टेनोग्राफरचं काम काय आहे, डिक्टेशन आहे, तर डिक्टेशन काय केलं जातं, कशा स्वरूपात आहे, समरी काय असते, सारांश असतो का तो, डिक्टेशन म्हणजे काय, कमी वेळेत लिहिण्याचे कौशल्य असतं का. मग आता सपोज मी 10 ओळीत वाक्य बोललो तर याचं डिक्टेशन कसं होईल, हे कौशल्य तुम्हाला विचारू शकतात. आणि ट्रान्सलेशन तुम्हाला मराठी टू इंग्लिश 100% एखादा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. त्याच्यावर 10 शक्यता असते, तर ते तुम्हाला एकाला मी विचारलं होतो कोणाला तरी प्रश्न की तुम्ही याचं ट्रान्सलेशन करा. आता तुमच्या ज्या चुका झाल्या, त्या शुभम तुझी चूक मला दिसते की सॅल्युटेशन म्हणजे तू मला म्हणायला पाहिजे होतं सर मी आत येऊ का, नमस्कार सर, आता एखाद्याने गुड मॉर्निंगच म्हटलं, आता गुड इव्हिनिंगची वेळ आली तरी तो गुड मॉर्निंग म्हणतो. आता एकाने तर मला म्हटलं, मला नमस्कार घालावा लागला याला की काय नमस्कार असं बेसिक गोष्टी आहे. बेसिक तुमचं काही फार एवढं
काही 275 यूपीएससी सारखा इंटरव्ह्यू नाही आहे किंवा 100 मार्काचा इंटरव्ह्यू नाही आहे, 40-50 मार्काचा इंटरव्ह्यू नाही आहे, तुमचा 20 मार्काचा. त्याच्यामध्ये तुमची 10 मार्क सायकोलॉजी टेस्ट आहे की तुम्ही कशा पद्धतीने येतात, काय येतात, कसं प्रेझेंटेशन करतात, आणि 10 मार्कामध्ये 5 मार्क तुमचे प्रोफाईलचे म्हणजे स्टेनोग्राफ पदाशी, आणि 5 मार्क तुमचे जनरल अवेअरनेस टेस्टचे. हे साधा सिम्पल कन्सेप्ट इथे लपलेला आहे, त्याच्यात तुम्ही ते एंट्री करायला पाहिजे. पण तुम्ही काय केलं की इथे घाबरून गेला एक आहे, नंतर भीती सगळ्यांमध्ये मला दिसली, ती भीती निघायला पाहिजे. आणि ज्ञान पातळी हे पॉइंट मी तुम्हाला लिहून दिले, याच्यावर तुम्ही थोडा अभ्यास करून मिरर समोर प्रॅक्टिस करा, आरसा समोर तुम्ही सगळ्यांनी. आणि असा ड्रेस घालू नको इंटरव्ह्यू लिहायचा, एक रंगीत तालीम लिहायचो माझ्याकडे लक्षात ठेवायचं. त्या भूमिकेतून तुम्ही यायला पाहिजे होतं, कारण तुम्हाला माहिती नसेल म्हणून मला वाटतं की जे यूट्यूबला व्हिडिओ बघतात आपले त्यांना कल्पना असते त्या मुलांना की आपण दर्जे सरांकडे जातो तर कसं प्रेझेंट व्हावं, काय व्हावं, ते तयारी करतात. ठीक आहे. दुसरं आहे की जळगाव पदा माहिती आहे तुला, रनिंग सांगतो आम्ही तर पीटी उषा वगैरे. मी कोणत्याही प्रश्न विचारला तर माहिती पाहिजे ना, कौटुंबिक पार्श्वभूमी, जमिनीत काय पेरलं आहे, विद्यापीठाचं नाव काय, कवित्रीबाई नाबाई म्हटलं ते घरी कविता सांगा, काही विचारलं जाऊ शकतं इंटरव्ह्यू त्याला खोले व्यासपीठ असतं. तुम्हाला एवढं डिटेल नसेल पण तुम्ही तयारीत असू द्या ना थोडंफार. नंतर एक क्युरी तर विचारला स्टेनोग्राफर काम, नागपूर ऑरेंज सिटी आहे, मग तुम्ही व्हिटॅमिन वर प्रश्न विचारला तर ते थोड्या गरज आहे आपल्याला. मराठी विषय आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा का भेटला नाही, हा भेटला नाही ना आपल्याला अजून, तर त्या बेसिक गोष्टी तुम्ही समजून घ्या, त्यावर करा, हे आपल्याला शुभ. लोकेश, लोकेश काय झालं की अपिअरन्स होता आपला, शर्ट येईल वगैरे व्यवस्थित होती, पण ड्रेस कोड कोणता घालणार त्याचे फिक्स करून घ्या. तसंच असतं, तसंच योग्य आहे, तो व्यवस्थित प्रेझेंट करायचा, पेन वगैरे व्यवस्थित, आणि असंच शर्टा जर पाहिजे असं असं शर्टाला हे नाही ठेवायचं, आणि असे नाही ठेवायचं. बसने आपली घाई गडबडीत चेअर मागे सरकली होती, म्हणता मी ते ऑब्झर्व करत होतो, तो म्हणजे गडबडला हे त्यातून दिसलं. आणि ब्लू मॉर्निंग ते तिथे चुकला, स्टार्ट चूक झाली. नमस्ते वगैरे, नमस्कार सर. मॅडम असेल तर पहिले मॅडमला माफ, कारण आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना पहिलं प्राधान्य दिलं जातं, तर नमस्कार मॅडम असं म्हणायचं, नंतर मग हे करायचं. मुद्द्यानुसार अभ्यास करून आपल्याला गरज आहे. झुलॉजी स्टेनोग्राफर, तर ठीक आहे सर, मी झुलॉजी बी प्लॅन मध्ये केलं, पण माझ्या कुटुंबाची इच्छा होती की मी कोर्टातच जॉब करावा, म्हणून मी स्टेनोग्राफ ए प्लॅन मध्ये ठेवलेलं, असं त्याचं उत्तर तू द्यायला पाहिजे. औरंगाबादचे 3 वैशिष्ट्य तर तू सांगितलं, मला सांगता येत नाही, तू त्या जिल्ह्यातून आलेला आहे तर तुझ्या पण अपेक्षा आहे ना लोकेशन, तू सांगायला पाहिजे. आता 2-3 वैशिष्ट्य काय, आता अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर किती चांगला आहे, विद्यापीठ आहे तुमचं, काही नाही वैशिष्ट्यच आहेत तिथं, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किती असतात घडामोडी, 2-3 सांगता आवडते. नंतर आता तुम्ही पाहिलं मराठवाडा, सध्या मराठा आरक्षणासंदर्भात खूप गाजतोय, मराठवाडाच विषय जो आहे तो मराठा आरक्षणाविषयी गाजतोय, त्याच्यावर एखादा कॉमेंट्स पडला तर त्याचे उत्तर तेवढं डिटेल येणार नाही, पण आपण तयारीत असावं, पडला प्रश्न तर सांगता माहिती पाहिजे. FIR सांगितलं आपण 154 CRPC, नंतर CRPC नाव आपल्याला सांगता आलं नाही, हे काय अडचण झाली. नंतर यवतमाळ जिल्ह्यात जाता येतं, किती तालुके, साधा प्रश्न विचारला होता मी की आपण त्या जिल्ह्याला अर्ज केलेला आहे, नागपूरला बी तालुके सांगता यायला पाहिजे, उपकर राजधानी सांगता यायला पाहिजे, बेसिक गोष्टी आहे. दिवाणी फौजदारी ही आपल्याला माहिती पाहिजे की 2 प्रकारचे हे खटले असतात, दिवाणी आणि फौजदारी. सेशन कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये नेमका फरक काय आहे, सेशन म्हणजे सत्र न्यायालय, ते फौजदारी खटले चालवतात, आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट हे दिवाणी खटले चालवतात, हायकोर्टात कॉमन असतात, तालुका कोर्टात कॉमन खटले चालवतात, कसं फक्त जिल्हा न्यायालय, फक्त जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालय फौजदारी चालवतात, त्याला सेशन कोर्ट असतात, हे माहिती असल्या पाहिजे. GC काय, PC काय, ज्युडिशियल कस्टडी काय, पोलीस कस्टडी काय, या गोष्टी तुम्हाला कल्पना असल्या. PC जास्तीत जास्त किती दिवस घेता येऊ शकते, या नॉमिनल जर विचारला तर माहिती असावं, यासाठी मी तो प्रश्न तुम्हाला विचारतो. एकंदरीत ठीक आहे.
ड्रेस कोड तुझा गरजेचा आहे, हात खाली असं नको देऊ, असं पद्धतीने प्रेझेंटेशन कर. घाबरला होता स्टेनोग्राफर काय व्हायचं, सर मी बेरोजगार आहे आणि एक रोजगारासाठी एक चांगली संधी मला मिळाली आणि तेवढी स्किल टेस्ट मी पास झालो म्हणून मी स्टेनोग्राफरकडे आलो. बेरोजगार आहे ना, मला कामाची गरज आहे आणि एक सुरक्षित नोकरी मला यातून मिळेल म्हणून मी स्टेनोग्राफर व्हायचं आहे. किती साधं उत्तर झालं त्याचं, ड्रामाने नाटकने काही नाही. मी स्वप्न पाहिलं, माझे वडील लागले ते, माझे कोणी मी शेजारी स्टेनोग्राफर होता मग मी असं काही बोलायचं नाही. थोटांगिरी वाटतं नॅचरली. दुसरं आहे इतिहास विषयाबद्दल तुला थोडं नॉलेज असलं पाहिजे. नवीन कायद्याबद्दल तुला माहिती नाही आहे. विद्यापीठाबद्दल तुला सांगतात स्थापना, आपले जमिनीत वाक्य, या बेसिक गोष्टी तुम्ही सगळे ग्रॅज्युएशन आहात तर या माहिती असायला पाहिजे. एवढं प्रॉपर करा अशी अपेक्षा तुमच्याकडून ठेवली तर तुम्ही केव्हा इंटरव्ह्यू द्या.